मित्रांनो, नवीन रेशन कार्ड काढायचे असेल किंवा रेशन कार्डच्या पत्त्यामध्ये तुम्हाला बदल करायचं असेल, तसेच एखाद्या व्यक्तीचे नाव वगळायचे असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव ॲड करायचे असेल, तर या सर्व रेशन कार्ड संबंधीच्या कामांना किती वेळ लागतो, त्याचप्रमाणे किती चकरा माराव्या लागतात याची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे. परंतु या सर्व सेवा घर बसल्या, कुठेही न जाता, वेळ खर्च न करता सर्वांना मिळाव्यात यासाठी सरकारने ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली RCMS सुरू केले आहे. या पोर्टलवर जाऊन जर तुम्हाला नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तोही ऑनलाईन, तर तो कसा करायचा याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप A to Z माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेता येणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे याच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला जी काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करावी लागतात, त्यामुळे ती सर्व कागदपत्रे तुमच्याकडे हँडी असणे म्हणजे तुमच्यासोबत डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणे गरजेचे आहे. त्यामुळे कुठला कागद कुठल्या साईजचा किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे याची सर्वप्रथम माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे फार गरजेचे आहे. तुमचा मोबाईल जर आधारशी लिंक असेल तर ही प्रोसेस सोपी आहे आणि कमी वेळेत पार पडते. आता कागदपत्र जसे तुमचा फोटो, ॲड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ आणि तुमचे ओळखीचे प्रमाणपत्र किंवा आयडेंटिटी प्रूफ, या सर्व गोष्टी तुम्हाला तयार ठेवायच्या आहेत. फोटोचा फॉर्मॅट हा JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे आणि त्याची साईज ही 20 KB जास्त नसावी. त्याचप्रमाणे इतर डॉक्युमेंट जसे इन्कम सर्टिफिकेट झाले, त्याच्यानंतर तुमचा ओळखीचा पुरावा झाला आणि ॲड्रेस प्रूफ, ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे PDF फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे आणि त्यांची साईज ही 200 KB जास्त नसावी. तर ही सर्व कागदपत्रे तुम्ही आधी तयार करून ठेवा, म्हणजे फॉर्म भरताना ती लगेचच अपलोड करता येतील. मित्रांनो, आपले रेशन कार्ड हे आपल्या वार्षिक उत्पन्नावर डिपेंड असते आणि आपल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नानुसार आपल्याला कोणते रेशन कार्ड मिळू शकते याची जर माहिती तुम्हाला नसेल आणि ती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ अवश्य बघा, ज्यामध्ये पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि शुभ्र म्हणजे पांढरे रेशन कार्ड या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला बघता येईल. व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता सरकारच्या या वेबसाईटवर तुम्हाला रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या वेबसाईटची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल, जिथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे अकाउंट म्हणजे खाते तयार करायचे आहे. म्हणून इथे साइन इन किंवा रजिस्टर मेन्यूमध्ये पब्लिक लॉग इन हा ऑप्शन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरही तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, आधीच नोंदणी केली असेल तर रजिस्टर्ड यूजर, अन्यथा पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर न्यू यूजर साइन इन हियर या बटनवर क्लिक करा. त्यानंतर पुढच्या स्क्रीनवर तीन ऑप्शन्स आहेत, त्यापैकी नव्या रेशन कार्डसाठी आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड यावर टिक करा. आता विचारलेली आणि लाल रंगाचा स्टार असलेली संपूर्ण माहिती अचूक भरा, जसे तुमचे नाव, आधारप्रमाणे तुमचे नाव, आधारचा नंबर, जेंडर, आधारसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID. त्यानंतर उजव्या बाजूला अकाउंट तुम्हाला पुन्हा पुन्हा लॉग इन करता यावे यासाठी योग्य तो लॉग इन ID इथे टाईप करा आणि चेक अवेलेबिलिटी हे बटन क्लिक करा. लॉग इन ID वापरण्यासाठी उपलब्ध असेल तर तसे स्क्रीनवर दाखवले जाईल. त्यानंतर अकाउंटसाठी पासवर्ड तयार करा आणि तोच खाली टाकून पुन्हा कन्फर्म करा. आता खाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून त्याखालचे गेट OTP बटन क्लिक करा. आधार OTP पाठवायचा का असा मेसेज दिसेल, त्यावर ओके क्लिक करा. आता यानंतर आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP तुम्हाला मिळेल. आता याच सेम पेजवर तुम्हाला OTP टाईप करण्यासाठी बॉक्स उपलब्ध करून दिला जाईल, तिथे आलेला OTP भरा आणि व्हेरीफाय OTP बटन क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे अकाउंट या वेबसाईटवर आता तयार झाले आहे. नंतर पुन्हा होमपेजवर साइन इन किंवा रजिस्टर्ड मेन्यूमध्ये पब्लिक लॉग इन ऑप्शन सिलेक्ट करा आणि आलेल्या या पेजवर आता रजिस्टर्ड यूजर हा ऑप्शन क्लिक करा. मित्रांनो, अकाउंट तुम्हाला तीन प्रकारे लॉग इन करता येते, आधार नंबर OTPने, लॉग इन ID किंवा पासवर्डने, तसेच रेशन कार्ड नंबरने. पण आता आपण पहिल्यांदा अर्ज करणार आहोत त्यामुळे पहिल्या दोघांपैकी एक ऑप्शन तुम्हाला इथे वापरता येईल. तुम्ही योग्य तो ऑप्शन वापरून इथे अकाउंट लॉग इन करू शकता. अकाउंट लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे अकाउंटचे डॅशबोर्ड दिसेल, जिथे जमा केलेले अर्ज किंवा रेशन दुकानांचा तपशील तुम्हाला बघता येतो. आता इथे डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूपैकी अप्लाय और एडिट रेशन कार्ड ॲप्लिकेशन यावर क्लिक करा. नंतर एक एक करून तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा. त्याखाली कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील म्हणजे फॅमिली डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. लक्षात असू द्या, ज्याचे नाव प्रथम असेल तो रेशन कार्डचा कुटुंब प्रमुख असेल.
माहिती भरण्यासाठी इथे ॲड मेंबर या बटनवर क्लिक करा आणि विचारलेली सर्व माहिती तसेच लाल रंगाचे स्टार असलेली सर्व माहिती अचूक भरा. सर्वप्रथम तुमचा फोटो अपलोड करा जो JPEG, PNG किंवा JPG या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. तसेच त्याची साईज ही 20 KB जास्त नसावी. मित्रांनो, इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला LL किंवा EN असे दिसेल. याचा अर्थ आहे लोकल लँग्वेज आणि इंग्लिश भाषा. उदाहरणार्थ फादर्स नेम, वडिलांचे नाव, इथे तुम्ही इंग्रजीमध्ये टाईप करा म्हणजे ते मराठीमध्ये दिसेल आणि त्यापुढे ते आपोआप इंग्रजी भाषेमध्ये डिस्प्ले होईल. इंग्रजी भाषेमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक्स असतील तर त्या चेक करून तुम्ही दुरुस्त करू शकता. तसेच खाली आईचे नाव भरा, त्याखाली तुमचा मोबाईल नंबर दिसेल, तो बरोबर असल्याची खात्री करा. पुढे तुमच्या नावाखाली तुमच्या पती किंवा पत्नीचे नाव टाईप करा. प्रोफेशनल डिटेल्स, यात तुम्ही काय काम करता जसे नोकरी किंवा व्यवसाय इत्यादी, यापैकी एक लिस्टमधून सिलेक्ट करा. त्यापुढे तुमचे वार्षिक उत्पन्न किती ती रक्कम भरा. बर्थ सर्टिफिकेटमध्ये कोणता पुरावा तुम्ही जोडणार आहात जसे जन्मदाखला, हायस्कूल मार्कशीट, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड किंवा इतर, ते एक सिलेक्ट करा. त्यापुढे जो काही पुरावा तुम्ही जोडणार आहात त्या डॉक्युमेंटचे किंवा त्या पुराव्याचा नंबर टाईप करा आणि चूज फाईल हे बटन क्लिक करून ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करा. डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये आणि साईज 200 KB असणे गरजेचे आहे. त्यानंतर बँक डिटेल्समध्ये तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे ती बँक सिलेक्ट करा. बँकेची ब्रँच कुठली आहे ते सिलेक्ट करून इथे तुमचा अकाउंट नंबर टाईप करा. त्यापुढे मनरेगा स्टेटस, यामध्ये तुम्ही योजनेचे सदस्य आहात का, येस किंवा नो, एक ऑप्शन क्लिक करा. कास्ट कॅटेगरीमध्ये जनरल, OBC, अदर, SC, ST यापैकी योग्य तो ऑप्शन निवडा. आणि कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र असेल तर ते या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये आणि 200 KB साईजपर्यंत अपलोड करा. त्याखाली डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व असेल तर येस अथवा नो क्लिक करा. क्रिटिकल इलनेसमध्येही गंभीर आजार असेल तर येस अथवा नो टिक करा. आता ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली स्पेशल कॅटेगरीमध्ये T-Tribe किंवा पॉसिबल लिस्ट ऑफ नॉन NRC यापैकी एक असेल तर ते सिलेक्ट करा, नसेल तर नो स्पेशल कॅटेगरी ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे दिलेले हे खालचे दोन्हीही बॉक्सेस टिक करून नंतर सेव्ह बटन क्लिक करा. मेंबर डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, यावर ओके क्लिक करा. अगदी याच प्रकारे कुटुंबातील इतर व्यक्तींचीही माहिती तुम्हाला ॲड मेंबर हे बटन क्लिक करून भरता येते. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल जो अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी उपयोगी पडतो. सर्व मेंबर्स ॲड करून त्याखाली तुमच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नानुसार कोणत्या रेशन कार्डसाठी अर्ज करत आहात तो प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. रेशन कार्डचे प्रकार जसे अंत्योदय अन्न योजना AAY, APL फार्मर म्हणजे अबोव पॉवर्टी लाईन फार्मर्स दारिद्र्य रेषेवरील शेतकरी, APL व्हाईट अबोव पॉवर्टी लाईन व्हाईट म्हणजे दारिद्र्य रेषेवरील शुभ्र रेशन कार्ड, NPH स्टेट म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, PHH प्रायोरिटी हाऊसहोल्ड प्राधान्य कुटुंब योजना, यापैकी एक सिलेक्ट करा. त्याखाली ॲड्रेस डिटेल्समध्ये तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित भरा. नंतर भरलेला पत्ता आणि परमनंट म्हणजेच कायमचा पत्ता जर सारखाच असेल तर हा बॉक्स टिक करा आणि पत्ता वेगवेगळा असेल तर बॉक्स टिक न करता कायमचा पत्ता कोणता तो या ठिकाणी भरा. त्याखाली गॅस आणि केरोसिनबाबतची माहिती म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे. किती गॅस सिलेंडर आहेत, 1 किंवा 2, अथवा PNGL पाईप गॅस कनेक्शन आहे का इत्यादी. त्यानंतर गॅस ग्राहक क्रमांक कन्झ्युमर नंबर, गॅस कोणत्या कंपनीचा आहे जसे HP, BP, MGNL इत्यादी यापैकी एक सिलेक्ट करा. त्यापुढे लिस्टमधून तुमच्या गॅस एजन्सीचे नाव सिलेक्ट करा. माहिती नसेल तर ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या गॅस कार्डवर मिळू शकते. त्यानंतर खाली तुमचे नाव आपोआप गॅस कन्झ्युमर नेममध्ये दिसेल, ते सिलेक्ट करा. पुढे अटॅच एन्क्लोजर, यामध्ये तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. पुन्हा सांगतो, कागदपत्र PDF फॉर्मॅटमध्ये आणि साईज 200 KB असायला हवी. आयडेंटिटी प्रूफ किंवा ओळखीचा पुरावा म्हणून यापैकी एक सिलेक्ट करा. जे डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंटचा पुढे नंबर टाईप करा आणि इथे कागदपत्र अटॅच करा. याच प्रकारे ॲड्रेस प्रूफमध्ये डॉक्युमेंट अपलोड करा आणि ऑर्डरमध्ये तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्न प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यासाठी या लिस्टमधला सर्वात शेवटचा ऑप्शन एनी डॉक्युमेंट इन सपोर्ट ऑफ फॅमिली इन्कम हा ऑप्शन निवडा. डॉक्युमेंटचा नंबर टाकून ते या ठिकाणी अपलोड करा. मित्रांनो, यानंतर आहे न्यू NFSA क्रायटेरिया, ज्यात तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत येतात जसे AAY कॅटेगरी, PHH कॅटेगरी,
APL केशरी कॅटेगरी ग्रामीण भाग आणि उत्पन्न 44,000 कमी, APL केशरी कॅटेगरी शहरी भाग आणि उत्पन्न 59,000 कमी, किंवा यापैकी काहीही नाही, नन ऑफ दीज. योग्य आणि अचूक ऑप्शन निवडा आणि त्यासंबंधी काही पुरावा असेल तर या ठिकाणी अपलोड करा. त्याखाली तुमचे फॅमिली टोटल ॲन्युअल इन्कम म्हणजे कौटुंबिक एकत्रित वार्षिक उत्पन्न दिसेल, कारण ही माहिती आपण याआधीच भरलेली आहे. FPS डिटेल्स, फेअर प्राईस शॉप डिटेल्स, म्हणजे इथे तुम्हाला रेशन दुकान निवडायचे आहे. तुमच्या भागातल्या ज्या रेशन दुकानातून रेशन कार्ड हवे असेल त्याचे नाव या लिस्टमध्ये शोधून सिलेक्ट करायचे आहे. नंतर व्हेरीफाईंग ऑथॉरिटी डिटेल्समध्ये कोण या ॲप्लिकेशनला अप्रुव्हल देणार त्याची माहिती तुम्हाला दिसू शकते. सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता इथे कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिट द ॲप्लिकेशन फी या बटनवर क्लिक करा. मित्रांनो, लक्षात असू द्या, एकदा अर्ज जमा झाला तर परत त्यामध्ये कुठलाही बदल तुम्हाला करता येणार नाही, म्हणून हे बटन दाबण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा नीट तपासा. असा मेसेज तुम्हाला दिसेल, त्यावर ओके क्लिक केल्यानंतरच अर्ज जमा केला जाईल आणि रेशन कार्ड ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड असा मेसेज दिसेल, यावर पुन्हा ओके क्लिक करा. हा अर्ज जमा झाल्यानंतर जो ईमेल आय डी तुम्ही दिला असेल रजिस्ट्रेशनच्या वेळी त्यावर तुम्हाला ॲप्लिकेशनची एक कॉपी पाठवली जाईल. यानंतर जर तुमचे NPH किंवा APL व्हाईट म्हणजे पांढरे रेशन कार्ड असेल तर पेमेंट करण्यासाठी प्रोसीड टू पेमेंट असा उजव्या बाजूला तुम्हाला ऑप्शन दिसेल. मित्रांनो, NPH कार्डसाठी 50 रुपये तर APL व्हाईट कार्डसाठी तुम्हाला 100 रुपये फी भरायची आहे. इतर कुठल्याही कार्डसाठी म्हणजे AAY किंवा PHS या योजनांच्या कार्डसाठी कुठलेही शुल्क नाही. पेमेंट करण्यासाठी यावर क्लिक करा. पुढे पेमेंटसाठी योग्य ऑप्शन निवडून पेमेंटची संपूर्ण प्रोसेस पूर्ण करा. अर्जदाराने पेमेंट प्रोसेस पूर्ण केल्यानंतर ती माहिती 2 दिवसात किंवा टेक्निकल काही अडचण असेल तर त्यापेक्षा थोडा वेळ घेऊन ती अपडेट केली जाते. मित्रांनो, अर्ज जमा झाल्यानंतर जेव्हा कधी तो अप्रूव्ह केला जाईल आणि तुमचे रेशन कार्ड जनरेट केले जाईल ते तुम्हाला याच वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार आहे, जे अशा प्रकारे दिसेल. अर्जाची स्थिती म्हणजे तो अर्ज ॲक्सेप्ट झाला की रिजेक्ट झाला हे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर इथे डॅशबोर्डवर क्लिक करून जाणून घेता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या स्वतः तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.